वर्षाखेर असल्यानं शासकीय कार्यालयातील कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात उपस्थिती लावून काम पूर्ण करण्यात गुंतलेत मार्च महिन्याच्या मध्यात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानं या कर्मचाऱ्यांवर निवडणुकीच्या कामाची जबाबदारी आहे निवडणुकीचं काम सांभाळून कार्यालयातील काम कर्मचाऱ्यांना करावं लागतंय कागलमधील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही कामाचा उरख करताना दिसत आहेत मार्च हा आर्थिक वर्षातील शेवटचा महिना वर्षभरात केलेल्या कामाचा ताळेबंद मार्च महिन्यात केला जातो त्यामुळे जिल्ह्याबरोबरच कागलच्या सर्व शासकीय कार्यालयात वर्षातील कामाचा ताळेबंद करण्याचं काम युद्ध पातळीवर केलं जात आहे या महिन्यातच लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे त्यामुळे शासकीय कार्यालयातील बहुतांश कर्मचाऱ्यांवर निवडणूक कामाची जबाबदारी टाकण्यात आली आहे त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयातील नियमित कामकाज सांभाळून निवडणुकीचं काम करावं लागतंय काही अधिकारी आणि कर्मचारी दिवस निवडणूक विभागात काम करत आहेत त्यानंतर आपल्या कार्यालयात जाऊन कार्यालयीन कामकाज पूर्ण करू लागलेत त्यामुळे सायंकाळी उशीर आणि सुट्टीच्या दिवशीही काही जण कार्यालयात उपस्थित राहून आपलं काम पूर्ण करू लागलेत नगरपालिकेचा घरफाळा विभागही याला अपवाद नाही घरफाळा विभागातील कर्मचारीही निवडणूक विभागातील कामकाज सांभाळून घरफाळा वसुलीचं काम करतायत एकूणच शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताण वाढल्याचं पाहायला मिळतंय